हे बघा, मला आजही माहीत आहे आणि मी उद्या इथे सांगेल की आदरणीय पवारसाहेब हे माझ्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये आले, आदरणीय दादांनी मला उमेदवारी दिली, हे मी विसरलेलो नाही. परंतु आपण जो माणूस माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवतो, जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देती, त्या आदरणीय आजीदादांची मी साथ का सोडावी? त्या आजीदादांना मी ताकद दिली पाहिजे, मी त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत होतं. ह्यातून मी दादांच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलो. ह्यात जर माझी कुणाला चूक वाटत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये माझी मायबाप जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. साहेबांनी या ठिकाणी आल्यावरती माझ्यावरती टीका करणं किंवा माझ्या बाबतीत एवढी दखल घेणं हे मला मुळात अपेक्षित नव्हतं. की जे देशाचं नेतृत्व करतायत त्या साहेबांनी माझ्या बाबतीत अशी दखल घेणं किंवा मला तंबी देणं हे साहेबांकडनं मला कधीच अपेक्षित नाही. आणि असं साहेब का बोलले हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे. नक्कीच काही यालाही त्या बाबतीत आपण नाकारू शकत नाही. मी सातत्याने रोहित दादांच्या बाबतीत जे काही वक्तव्य करतो त्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यातला साक्षीदार मी सुद्धा आहे, त्यातला साक्षीदार रोहित दादा सुद्धा आहे. आणि मग आपण ऐन वेळेला आपली भूमिका बदलणं आणि दादांना उघडीस किंवा दादांना तोंड घशी पाडणं, दादांना खलनायक करणं, हे जे काही प्रकार आपण करण्याचा प्रयत्न करताय हा प्रकार करू नये एवढीच माझी भावना आहे. मी कालही वक्तव्य किंवा कालही मी माध्यमांसमोर सांगितलं की उद्याच्या काळामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबसुद्धा दुसऱ्या पक्षात जाऊ नये, आणि जर ते गेले तर याला फक्त जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघं जण कारणीभूत असतील. नाही, नक्कीच मी साहेबांची भेट घेणार, साहेबांना मी विचारणार देखील की साहेब माझ्या बाबतीत तुम्हाला जी कुणी माहिती दिली त्या माहितीत आपण प्रत्यक्षात पाहिली नाही किंवा आपण ती विचारून वक्तव्य करायला पाहिजे होतं, परंतु जे काय आपण बोललात किंवा सांगितलं माहिती दिली त्यात नक्की तथ्य काय होतं हे मला आपण सांगितलं पाहिजे. हे बघा, 137 म्हणाले, कोणी 300 म्हणाले. आज जे आदरणीय पवार साहेबांसोबत गेले त्यापैकी एकाही व्यक्तीनं, फार तर मी म्हणतो 2 किंवा 3 व्यक्तीनं दादांच्या ॲफिडेविट करून आम्ही दादांच्या सोबत आहोत हे ॲफिडेविट करून फॉर्मवरती ज्या वेळेला दिलं त्यामध्ये फक्त 2 असतील किंवा 4 असतील. जेवढे आज गेलेले आहेत 30 ते 35 जण गेलेत, त्यामध्ये एकानेही आम्ही आजीदादांसोबत आहोत अशा पद्धतीचं ॲफिडेविट आम्हाला करून दिलेलं नव्हतं. ते पहिल्यापासून पवारसाहेबांसोबत होते. ते आज बदललेत किंवा आज दादांची साथ सोडून पवारसाहेबांसोबत गेलेत असं मुळीच नाही. ज्या वेळेला अजितदादांना निवडणूक आयोगाकडनं आपले सभासद किती आहेत या बाबतीतला ॲफिडेविट करून देण्याचे फॉर्म्स प्रत्येक मतदारसंघामध्ये दिले, त्यामध्ये आज जे पवारसाहेबांना सांगतात की आम्ही तुमच्यासोबत आलो ह्यातल्या एकाही व्यक्तीनं आम्हाला ते फॉर्म ॲफिडेविट भरून दिलेलं नाही. त्यामुळं ते 137 सांगतायत, मला फक्त 37 जणांची तरी नावं द्या ना. 137 सांगणारे किंवा 300 सांगणाऱ्यांना माझी विनंती आहे, आपण 37 जणांची तरी नावं प्रसिद्ध करा. तुम्ही म्हणताय की चुकीची माहिती दिली असेल त्यांनी पवारांना, पण नेमकं काय कारण असं चुकीची माहिती देण्याचं? मावळ तालुक्यातील मायबाप जनता सुज्ञाय, मावळ तालुक्यातील जनतेला दहशत, दादागिरी, गुंडशाही, झुंडशाही चालत नाही. मावळ तालुका विकास कामांना प्राधान्य देणार आहे, सुखादुःखामध्ये उभा राहणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभा राहणारा हा मावळ तालुका आहे. आणि त्याच पद्धतीनं आज मावळ तालुक्यातल्या जनतेनं आदरणीय पवारसाहेबांना किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना देखील दाखवलं
की आम्ही या तालुक्यातला विकास करणाऱ्या अजितदादांच्या सोबत खंबीरपणाने उभे आहोत. त्यामुळं जे काही आज वक्तव्य केलं त्या वक्तव्याबाबत मी साहेबांची भेट घेऊन देखील विचारणार. आपल्याला कोणी माहिती दिली, आपल्याला काही त्यातले पुरावे आहेत किंवा आपल्याला जे कोणी सांगितलं त्या बाबतीतली जर काही शहानिशा करून आपण जर बोलले असाल तर मला ते सांगावं, एवढंच माझं त्यांच्याकडे मागणं असणार आहे. तालुक्याचे ज्येष्ठ नेते मदन बापना वारंवार बोलतात तुम्ही त्यांना दम देताय म्हणून, तो धागा पकडूनच पवारसाहेबांचं बोलले असते. हे बघा, मी मागेही सांगितलं की ज्यांना कुठं जायचं त्यांनी कुठंही खुशाल जावं. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोकशाहीनं आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. आणि मी साहेबांच्या बाबतीत किंवा बापना साहेबांच्या बाबतीत एकदाच वक्तव्य केलं की साहेब तुम्हाला जी काय भूमिका घ्यायची ती तुम्ही भूमिका घ्या. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जायचं म्हणता, तुम्ही दादांसोबत आहे म्हणता, तुम्ही पवारसाहेबांसोबत जायचं म्हणता, नंतर परत काँग्रेस पक्षामध्ये डायरेक्ट जायचं म्हणून सांगितलं, आणि त्यातून परत नंतरनं काही दिवसांनी तुम्ही अजितदादांवरती जे काही स्टेटमेंट केलेत. माझ्या नेत्याच्या बाबतीत जर कोणी बोललं, जो माणूस आज माझ्या तालुक्याला पाहिजेल ते देतोय, त्या व्यक्तीच्या बाबतीत जर कोणी वक्तव्य केलं तर मी त्याला प्रतिउत्तर हे देणार. ओके, हे काढून घ्या नाहीतर. तर सुनील शेळके यांनी एक इशारा दिलेला आहे शरद पवार यांना, शरद पवारांनी पुराव्यानिशी आरोप सिद्ध करावेत की मी कुणाला दम दिला, नाहीतर राज्यभर सर्वांना सांगेन की शरद पवार मावळमध्ये येऊन माझ्याबद्दल खोटे बोलले, असं सुनील शेळके यांनी म्हटलेलं आहे.